पालक मित्रांनो, तर पाठीमागे आपल्याला जे ग्रीन कपडा दिसतंय तर ते आपलं शेळी पालनाचं आणि कुक्कुट पालनाचं शेड आहे, ते आपण पाहणार आहोत. तर चला पाहूया पाठीमागे दिसतंय. तर आपण त्याला 7 फुटाचे सिमेंट पोल लावलेले आहेत, पाहूया आपण कसं आहे ते. तर चला दाखवतो. आपण 7 फुटाचे सिमेंट पोल लावलेले आहेत आणि त्याला असं कॉर्नरचा पोल आहे, कलू नाही म्हणून असा सपोर्ट दिलेला आहे. आणि इकडं कोंबड्याला मुंगसापासून आणि मांजरीपासून संरक्षण म्हणून अशा काटाड्या टाकलेल्या आहेत, कारण इथून मांजरी येत होती. पाहू शकता आपलं असं साधंच शेड आहे. हे शेडची रचना जास्त असा खर्च नाही. आणि हे आपलं असं एक बनवलेलं आहे, एक दरवाजा बनवलेला छोटा, अशी जाळी 7 फुटापर्यंत जाळी आणि तिथून पुढं असा ग्रीन कपडा आहे, कारण जे आपल्या कोंबड्या आहेत ना त्याशा उडून जाऊ नये म्हणून बनवलेलं आहे. पाहू शकता हे छोटंसं. तर चला आपण आतमध्ये दाखवतो तुम्हाला कसं आहे. हे संध्याकाळी अशी आपली साखळी वगैरे अशी बांधलेली असते, असं उघडायचं नॉर्मलमध्ये. चला कोंबड्या ह्या, आणि हे आपलं पाहू शकतं हे असं सर्व शेळ आहे. आणि सध्या शेळ्या चारायला नेलेल्या, तर सध्या शेळ्या चारायला नेलेल्या आहेत. आपलं अर्धबंदिस्त शेळी पालन आहे. आणि हे पाहू शकतं हे गव्हाण आहे. तर जवळपास यामध्ये 20 शेळ्या, म्हणजे 20 शेळ्याचं भागत आहे यामध्ये. ही छोटीशी गव्हाण आहे आपली, पाहू शकता. आणि असं प्रकारे शेड आहे. तर पाहू शकता हे आतून असा ग्रीन कपडा लावलेला आहे सर्व. आणि असं हे आत्ताच पाहिजे आपण, तर शेळ्या आत्ताच चरून आलेल्या आहेत. तर आतमध्ये मोकळ्या सोडायच्या आणि आता त्यांना थोडं खायला टाकायचं. तर त्यांना आता खायला टाकूया. पहा, चरून आल्याच्यानंतर शेळ्या व्यवस्थित दिसतात. आणि ही एक आमची शेळी जवळ आलेली, आणि हा आमच्या फार्ममधला बकरा आहे. तर पाहू शकता सर्व लहान मोठ्या आमच्या जवळपास 15 शेळ्या आहेत. तर पहा फार्म कसा आहे, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर कसं वाटतं आहे फार्म आमचं, हे जे फार्म आहे ते कमेंट करून कळवा. तर आता यांना खायला आणून टाकतो, तोपर्यंत तुम्ही फार्म पहा कसं आहे ते. स्वागत आहे आपलं बाळासाहेब दळे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर पाठीमागे पहा, हे आपलं गोट फार्म आहे खिवर शिंगा गावामध्ये, शिरूर कासार तालुका, जिल्हा बीड. तर पहा पाठीमागे, हे आता मी सुबाबळ की ज्याला शिवरी म्हटलं जातं ते पाला टाकलेला आहे. पाला खातात शेळ्या. बघा, ह्या सगळं गावरान कुक्कुटपालन आणि शेळी पालन, हे पलीकडं कोंबड्या आणि हे अलीकडं हे दिसतं तुम्हाला शेळ्या. तर पहा, हे आपलं स्वतःचं फार्म आहे. तर सर्व गावरांचे आहेत आणि त्यांना मी आता सुबाबळीचा पाला टाकलेला आहे. पाहू शकता आपण कशा त्या सुबाबळीच्या पाल्यावर तुटून पडले आहेत शेळ्या. हे पाठीमागे पहा, आणि पलीकडे तुम्हाला दिसतात ते कोंबड्या गावरान जातीच्या. पहा, बघू शकता अशा कोंबड्या पण शेळ्याच्या ह्या गव्हाणीमध्ये येऊन खात्यात हे पाला कोंबड्या. हे आमचा पिस्तुल्या कोंबडा, पिस्तुल्या पलीकडे हाही एक ते बंदूक आहे. अजून एक आहे, काय बघा हे दिसतो घेऊ यो लादीन. असे आम्ही कोंबड्याचे नावं ठेवले, ते अलीकडचा पिस्तुल्या तो लादीन, आणि ते दिसतो ते पलीकडचा ह्यो ह्यो बंदूक आहे. तर असे कोंबडीत आणि हे असे कोंबड्या गावरान जातीच्या पाहू शकता. आणि हे शेळ्या, तर शेळ्या मस्त असं शिवरीचा पाला बघू शकता, शिवरीचा पाला. तर हे शिवरीचा पाला खात्यात मस्त. आणि हे आपलं गोट फार्म तुम्ही बघितलेलं आहे, मी एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. ही साईडने असं आपण ग्रीन कपडा लावलेला आहे, त्याच्या 7 फुटाची जाळी आणि त्याच्यावर असा 10 फुटाचा ग्रीन कपडा आहे. आणि हे शेळ्यांसाठी शेड आहे, पाहू शकता इथे शेळ्या असतात संध्याकाळी. आणि दिवसभर आपल्या फार्ममध्ये सर्व शेळ्या मोकळ्या असतात आणि इथं कोंबड्या. तर अशा प्रकारे आपलं फार्म आहे, पाहू शकता छोटंसं. आणि आतमध्ये आपण इथं उकांडा टाकलेला आहे कोंबड्यासाठी. हे उकांडा बघू शकता, ह्याच्यावर जे किडे मुंग्या असतात, जे आळ्या असतात, ते कोंबड्या खातात. त्यामुळे आपण उकांडा
असं आतमध्ये टाकलेलं आहे, पाहू शकता. आणि असं प्रत्येक जागेवरती असं पाणी भरून ठेवलेलं आहे कोंबड्याला पिण्यासाठी, शेळ्याला पिण्यासाठी. बघू शकता सर्व हे गावरान, प्युअर गावरान हे बघू शकता. एक अर्धी आहे त्यामध्ये पातळी आर आर. आणि हे पिस्तुल्या बघू शकता का, प्युअर गावरान पिस्तुल्या आहे. आणि हे पाण्याचं बोललो होतो तुम्हाला, हे पाणी बघा, असं पाणी ठुल्याला आहे भरून प्रत्येक जागेवर. असं शेळ्या पेट्यात अशा खात्यात मस्त. हे आपल्या शेळ्यात लहान मोठ्या बघितल्या शेळ्या. व्हिडिओ नसेल पाहिजेला हे आधी पण मी व्हिडिओ टाकलेला आहे, बघू शकता. हे शेळ्या, शेळ्या थोड्या आता सगळ्या जागेवर असतात शेळ्या. अर्धपण दिसतंय हे बघ. आणि असं पाला खात्यात मस्त असं टाकलेला पाला. आत्ताच टाकलं ना तुम्हाला खायला. कोंबड्या अशा मागंच पळतात आल्या की त्यांना वाटतं प्रत्येक वेळेस खायला टाकते. आणि ते खायला टाकलं होतं तुम्हाला दाखवतो त्यांना मी खायला काय टाकीत असतो. त्यांना आपलं सगळं गावरान पद्धतीचं खाद्य हे अशा मागंच पळतात. माणूस आलं शेडच्या इथं आलं दाखवितो. इथं खाद्य ठेवलेलं आहे सकाळी दुपारी संध्याकाळी जसं वेळ भेटेल तसं टाकतो. पण डेली आपलं सकाळ संध्याकाळ असतंय. तर यामध्ये आपण ठेवलेलं खाद्य सर्व गावरान असते. तर बघा हे बाजरी आणि ज्वारी मिक्स केलेली असते, कधी गहू असतात कधी तांदूळ असतात. हे बघा. तर आता हे मी कोंबड्याला टाकतो. तर कोंबड्या बघा कशा खात्यात. हे टाकलेलं आहे, लय परेशान करतात. असं टाकायचं आहे असं खात्यात. मग शेळ्याला परेशान करीत नाहीत. तर अशा प्रकारे टाकल्याच्या नंतर मग त्या खात्यात हे शेळ्या, ही लहान मोठे पिल्ले असे शेळ्यात आपले. ही पाट आहे दिसती ही यायला आलेली, पाहिलं पाट आहे हे शेळ्यात काही जुन्या. पिल्ले छोटे मोठे पाहू शकता. हे आपलं छोटंसं गावाकडचं गोट फार्म गावरान शेळ्यांचं. आणि ह्या कोंबड्या पाहू शकता आपल्या थोड्याच राहिल्यात. आपल्याकडे 150-200 होत्या पण काही विकल्या कटिंगसाठी. आणि काही अंड्यावरच्या आपल्या अशा निवडक निवडक आपण ठेवलेल्या आहेत, अजून पण विक्रीला आहेत. हे बघा. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि एखादी कमेंट करा. बघा आवाज बारीक बारीक आवाज आहे थोडा माझा, काय तर येतो ना तुम्हाला पण आवाज. तर चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि जाता जाता चॅनल सबस्क्राईब करा.